भाजपा नगर सेवक श्री महेश सुखरामानी को युवा नेता श्री कमल पंजाबी, श्री विक्की गुरनानी व श्री ठाकुरदास चांडवानी व साथियों की तरफ से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। श्री महेश सुखरामानी का मोबाइल नंबर 9422476496। टाउन दर्शन न्यूज़, समाचार ही नहीं विचार भी। विट्ठलवाड़ी पुलिस को वरिष्ठ नागरिक नरेश जयरामदास रामचंद्रानी की गाड़ी से 1 लाख नगद रकम का बैग छीनने के आरोप में 3 अभियुक्तों को गिरफ्तार करने में सफलता मिली है। दरअसल कैंप नंबर 4 लालचक्की परिसर से नरेश रामचंद्रानी होंडा शाइन से जा रहे थे, तब उनकी गाड़ी पर लगी काले रंग की बैग जिसमें 1 लाख रुपये नगद, प्रॉपर्टी पेपर व अन्य सामान थे, चोर ने चोरी कर लिया। उपनिरीक्षक HD राजपूत की टीम ने जाँच शुरू की। अंबरनाथ के विमको नाका पेट्रोल पंप पर अभियुक्तों के आने की जानकारी मिली तो पुलिस ने जाल बिछाकर पहले 2 फिर 1 कुल 3 लोगों को पकड़ा, जिनके नाम तरुण विजुरानी, गौतम फुलवानी, कमल नागदेव बताए जा रहे हैं। अभियुक्तों से 1,20,000 रुपये का माल जब्त करने की जानकारी विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय गायकवाड़ ने दी। 1 फरवरी फिरेदी नरेश जयरामदास रामचंदानी वही 60 वर्ष हे त्यांच्या मोटरसायकलवरून लाल चक्कीवरून पुढे जात असताना गाडी स्लो झाली आणि ते थांबल्यानंतर कोणीतरी अज्ञातेस्मानी त्यांच्या ज्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर जी त्यांची बॅग ठेवली होती तर ती कोणत्या तरी अज्ञातेस्मानी तिथून चोरून घेऊन गेले। त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले, आपण 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास PSI राजपूत आमचे डिटेक्शन ऑफिसर आणि त्यांचं पथक यांनी चालू केला। तपास चालू केल्यानंतर CCTV फुटेज पाहिले गेले, CCTV फुटेज म्हणून जे काही अनोळखी इसम आहेत ते ट्रेस करण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याच्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून आम्हाला माहिती मिळाली की जे आरोपी आहेत ते 3 आरोपी होते मोटरसायकलवर, तर 3 आरोपी हे अंबरनाथ या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला। सापळा लावून प्रथम आम्ही 2 इसमांना ताब्यात घेतलं, त्याच्यानंतर 3रा इसमही आम्ही पकडला त्याच्यामध्ये आणि त्या 3 इसमांकडून आम्ही एक मोटरसायकल जी गुन्ह्यात वापरलेली होती मोटरसायकल, त्याचप्रमाणे फिरेदीच्या बॅगमध्ये असलेला टॅब, रोख रक्कम असा एकूण 1,20,000 रुपयाची जी मालमत्ता आहे ती आम्ही ताब्यात घेतलेली आहे। 3 आरोपी आहे, त्याच्यापैकी 1 आरोपी आहे त्याचं रेकॉर्ड आहे हिल लाईन पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांचं रेकॉर्ड नाही।